जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. प्रभा 31 मधील कर्तव्य दक्ष नगरसेविका पुष्पा साहेबराव आव्हाड यांच्या पाठपुराव्याने तसेच नगरसेवक निधीतून महापालिकेच्या माध्यमातून प्रभागातील रवी किरण कॉलनी आव्हाड मळा अयोध्या कॉलनी येथील महापालिकेच्या मोकळ्या जागेच्या मैदानाला वॉल कंपाऊंड करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मनपा महापौर सतीश कुलकर्णी भाजपा नगरसेविका पुष्पाताई साहेबराव आव्हाड आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या हस्ते श्रीफळ वाढून तसेच उदळ मारत या कामांचा शुभारंभ करण्यात आला. प्रभागातील अनेक विकास कामे भाजपा नगरसेविका पुष्पा आव्हाड यांनी पूर्ण केले असल्याचं सांगत त्यांना भावी वाटचालीस महापौर सतीश कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या. आज प्रभाग 31 मध्ये इथल्या या ओपन स्पेसच्या संपूर्ण वॉल कंपाऊंडचं आज आता भूमिपूजन झालेलं आहे. याचबरोबर रविकरण सोसायटी इथल्या जागेचं महानगरपालिकेतर्फे कामाला सुरुवात झालेली आहे. चांगल्या अशा मुहूर्तावर आमच्या नगरसेविका पुष्पाताई ज्या आहेत यांच्या माध्यमातून जवळजवळ दोन ठिकाणी असा मुहूर्त साधून भूमिपूजन सक्षम झालेलं आहे. सर्व नागरिकांना आणि त्यांना सगळ्यांना मी आजच्या विजयादशमीच्या आज शुभेच्छा देतो. ऑनलाईन नगरसेविका पुष्पा आव्हाड आणि साहेबराव आव्हाड यांनी प्रभागात अनेक विकास कामे मार्गी लावली असून काही कामे सुरू करण्यात आली आहेत. तसेच मनपाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मिळवत प्रभागात विकास कामांची घोडदौड सुरू असल्याचं सांगितले. सर्व ज्येष्ठ, सर्व महिला, सर्व बालगोपाळ यांना मी दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते. खरंच तसं पाहायला गेलं तर या भागाचं या सर्व नागरिकांना असं वाटलं असेल का आपण परत बाउंड्रीवरती आलो काय हे सगळ्यांच्या मनात असेल. पण असं काही नाही, कारण आपण सगळ्यांनी बघितलं आहे की आपल्या कोरोना आल्यामुळे तर थोडे कामं पेंडिंग होते. हे काम आमच्या लक्षात होतं, हे मागच्या याच्यात पण आम्ही धरलेलं होतं. कोरोना अभावी केवळ हे काम राहिलेलं होतं, पण आम्ही ते पूर्ण करत होतं. जो तुम्ही आमच्यावरती जो विश्वास टाकला होता पहिल्यांदा सुरुवातीला, त्या विश्वासाला आम्ही पुढेही कुठेही तडा जाऊन देणार नाही. ही आमच्याकडनं ग्वाही आज आहे आणि उद्या पण आहे. या भागामध्ये आपण सुरुवातीला बघितलं पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होता आपल्या भागामध्ये, तर आपण सीमाताईंच्या माध्यमातून मुकण्याचं पाणी आणून तिथे पाण्याच्या लाईन टाकून आपण सगळ्या भागांना 31 मधला पाण्याचा प्रश्न हा सोडवलेला आहे. त्यावेळी पाणी आलं पण स्टोरेजसाठी आपल्याकडे टाकी नव्हती. आपण मागच्याच महिन्यात टाकीचं भूमिपूजन सुद्धा केलेलं आहेत. त्याच्यानंतर रस्त्यांचा गेल्या 17 ते 18 वर्षापासून आपल्या भागामध्ये कुठेही रस्ते झालेले नव्हते. आपण म्हणजे हा रविकिरण असो, दासमारुती असो, चेतनगर, राणेनगर किंवा सदीच्या नगर कोणत्याही भागात रस्ते झालेले नव्हते. आपण आपले महापौर यांच्या माध्यमातून आपण पुरेसा निधी आणून त्यांनी प्रत्येक प्रभागाला समान निधी देऊन सगळ्या पूर्ण शहराचे स्मार्ट सिटी व्हावं म्हणून त्यांचं ध्येय होतं. खरोखर महापौरांचे खूप आपण आभार मानले पाहिजे. त्यांच्या माध्यमातून आपण सगळ्या भागाचे पूर्ण रस्ते केलेले आहेत आणि ह्या ओपन स्पेसमध्ये आपण ग्रीन जिम टाकलेली आहे. त्याचप्रमाणे थोड्या दिवसात वॉल कंपाऊंड झाल्यानंतर इथं ट्रॅक करणार आहोत.
त्याच्यानंतर इथे बाकड्यांची सोय करणार, मुलांसाठी खेळणी खेळणी सुद्धा आपण इथे उपलब्ध करून देणार आहोत. अजून काही छोटे मोठे जर काही कामं राहिलेले असतील आमच्याकडनं ते आम्ही निश्चित करण्याचा तो प्रयत्न करणार आहोत. आणि सगळ्यांना परत विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. 5 कोटीचा निधी सीमात्यांनी दिलेला आहे आणि 5 कोटीचा आपल्या महापालिकेने वर्ग केलेला आहे. असा 11 कोटीचा स्विमिंग पूल आता एवढ्या 5-6 महिन्यामध्ये आपण त्याचं भूमिपूजन करणार आहे. 5-6 महिने 2-3 महिन्यामध्ये म्हणजे आपल्याला पण आपल्या भागातल्या लोकांना पण एक जवळचं सोयीस्तर म्हणजे इंद्र पाथर्डी ते नासर्डी इथं कुठलाही स्विमिंग पूल नव्हता आपल्या भागामध्ये. सिडको आहे, सातपूर आहे, कॉलेज रोड सर्विक स्विमिंग पूल होता, आपल्या इंद्रनगर परिसरामध्ये नव्हता. आणि एवढी मोठी जागा आपण अवेलेबल करून दिली त्यांना. त्यांना आपण गेल्या 3 वर्षापासून पाठपुरावा केला. सीमाने त्याला लगेच तात्काळ मंजुरी दिली पण निधी नाही. त्यांना आता ह्या वर्षी आपला तो स्विमिंग पूल चालू पण झाला असं म्हणजे स्विमिंग पूलाने आपल्या भागाला पण एक वेगळं असं रूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे सीमाताईंचे पण मी आभार मानतो. धन्यवाद आणि सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. रवी किरण कॉलनी अयोध्या नगर तसेच आव्हाडवाडा येथील स्थानिक रहिवासी नागरिकांनी नगरसेविका पुष्पा आव्हाड यांनी सुरू केलेल्या कामांबद्दल धन्यवाद देत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. ज्यांना आम्ही कधी बेरात्री फोन करतो, पाण्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न पण फार बिकट होता, तोही साहेबरावांनी आणि पुष्पाताईंनी इथं सोडवलेला आहे. ती पाण्याची चिंताही आमची मिटलेली. हा प्रश्न खूप दिवसापासून आणि बरेचसे म्हणजे भानगडीचा प्रश्न आम्हाला होत होता. इथे बिल्डर लोक बघायला यायचे, हा बिल्डर लोक बघायला यायचे हे करत. त्यावेळेस आमच्या मनात एकदम भीती निर्माण व्हायची. पण साहेबभाऊंनी सांगितलं होतं का तुम्ही काही घाबरू नका, इथे काही होणार नाही. त्यांचा आज त्यांनी शब्द खरा ठरवलेला आहे. मी त्यांच्या आपल्या रवी किरण कॉलनीच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि भविष्यासाठी माननीय पुष्पाताई किंवा साहेबराव आव्हाड यांना शुभेच्छा देतो. सर्वांचं आपलं पण त्यांना सहकार्य राहिलंच आम्ही पण अशी हमी देतो. त्यांनी असे कुठले बाकी असेल ते करून घ्यावे. जवळच आता स्विमिंग पूल आहे, त्याचे बापू बोलले तुम्ही पण लवकरच उद्घाटन करून घ्या. आणि त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो दसऱ्याच्या. तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. यावेळी मनपा महापौर सतीश कुलकर्णी, नगरसेविका पुष्पा आव्हाड, साहेबराव आव्हाड, जयवंत लोंढे, सुनील निकम, गोविंद केंगे, शिवाजी काकड, सुखदेव काटकडे, रावसाहेब पंत, विकी थोरात, फडाळे साहेब, आत्माराम कुलकर्णी, वर्षा लोंढे, मनीषा आव्हाड, ललित जोशी, राजेश लांडगे, राजाराम कुलकर्णी, राजेंद्र कुटे, राजेंद्र टर्ले आदी रवी किरण कॉलनी अयोध्या नगर तसेच आव्हाड माळ्यातील नागरिक महिला परिसरातील रहिवासी होते. यांच्यासाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.